आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण झटपट पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं 21 जून 2023 महत्त्वाचं परिपत्रक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे. विषय आहे लेखाशीर्ष 2,20,20,173.04 2,20,20,908.04 मंजूर तरतुदीबाबत आपण महत्त्वाचे 6/6/2023 संदेशानुसार 7/6/2023 पत्रानुसार उपरोक्त विश्वास करण्यात येते की ती संदर्भी पत्राने मी लेखाशीर्ष 2,20,20,178.04 अंतर्गत मंजूर तरतुदीमधून सेवानिवृत्ती वेतन मृत्यू सेवा उत्थान अंशराशीकरण इत्यादी रक्कम प्राधान्याने अदा करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषद मनपा नपा नपा कटक मंडळी मंडळातील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचे त्यांना मृत्यू आणि सेवा उत्थान अंशराशीकरण इत्यादी असलेल्या रकमा प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याचे कळवले आहे. संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक 2023-24 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतर देय लाभाबाबत गणना करून आवश्यक तरतुदीची मागणी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात 02 दिवसात आणि विपृक्त माहिती 2 दिवसात सादर करण्याबाबत करण्यात आले होते. परंतु अद्याप जिल्हा परिषद मनपा नपा नप कटक मंडळातील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत मृत्यू सेवा उत्थान अंशराशीकरण अथवा वेतन आयोगाची प्रकारची हप्त्याची माहिती सादर करण्यात आली नाही. तरी सदर उपरोक्त माहिती उद्या दिनांक 22/6/2023 रोजी संचालनालयाच्या समक्ष सादर करण्यात यावी. उपरोक्त माहिती विहित कालमर्यादित प्राप्त न झाल्यास मागणी अभावी निधी उपलब्ध न झाल्यास जिल्हा परिषद मनपा नपकटक मंडळी यातील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचा लाभ अदा न झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी. देविदास कुलाड शिक्षण सहसंचालक प्राथमिक महाराष्ट्राजी यांच्या साक्षीने निघालेलं महत्त्वाचे परिपत्रक आपण बघितलेलं आहे. हे परिपत्रक 2023-24 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर देय लाभाबाबत महत्त्वाची तरतूदबाबत आपण महत्त्वाचं परिपत्रक बघितलेलं आहे.